मधली गल्लीतील नागरिकांना झाडावरील अळीमुळे मनस्ताप. येवल्यातील मधली गल्ली येथील परिसरात वाळलेल्या उमराच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर अळ्या पडल्या असून परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अचानक झाडावरील अळी घरापर्यंत व अंगणात येत आहेत. सकाळपासून घरातील मंडळी लहान मुले बाहेर देखील निघाले नाही. महिलांना कायमच झाडाझूड करावी लागत आहे. यासाठी येवला नगरपालिकेला वारंवार सांगून तसेच अर्ज देऊन सुद्धा कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्वरित नगरपालिकेनं दखल घ्यावी व औषध फवारणी करून द्यावी अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, येवला. मधली गल्ली येवला येथील मी रमाकांत रामकृष्ण भावसार, वय 78. सकाळपासून झाड झुड सारखी करून राहिलो आहे. माझ्या घराच्या समोर याचं झाड आहे, उमराचं झाड आहे. तर त्या उमराच झाडाला अशा आळ्या आहेत, तर अशा आळ्या कधी पाहिलेलं नाही. ती कोणती आळे हे सुद्धा माहिती नाही. आणि त्या आळ्या त्या माझ्या घराच्या समोर 15-20 फुटाच्या याच्यात तर संपूर्ण गल्लीमध्ये त्या आळ्या पसरलेल्या आहेत. वडेसाहेबांच्या भिंतीवर अक्षरशः भिंत आळ्याने झालेली आहेत. चिंगीच्या घराच्या पशी आळ्या झालेल्या आहेत आणि रस्त्यावर आणि जाळं पडलेले जाळं, त्यांना पंख नाही. ही आळी कोणती ही समजायला मार्ग नाही. आणि सारख्या रस्त्यातून पोरांना तर आम्ही बाहेरसुद्धा पडून दिले नाही. सकाळपासून नगरपालिकेचा गलथानपणा याचा असा इतका विचित्र आहे का. अर्ज दिले आहेत, 2-4 फोन झाले, परंतु अजून कोणी इकडे आलेलं नाही. आणि दुसरं अतिदक्षता म्हणून तरी इकडे नेणं बघायला पाहिजे. आणि कसला याच्या काय रोग होईल किंवा त्वचेचे काय होईल त्याचं काही सांगता येणार नाही. ही आळी कोणती आहे हे सुद्धा माहिती नाही. तर त्वरित ताबडतोब याच्यावर फवारणी वगैरे करून नगरपालिकेने याचा बंदोबस्त करावा. आम्ही मधल्या गल्लीत राहतो. आमच्या घरापुढे औदुंबराचं झाड आहे. त्याच्यावर इतक्या आळ्या झाल्या की दिवसातून सारखं आम्हाला झाडावं लागू राहिलं. सगळ्या घरात आमच्या घरात छोटे छोटे पोरं आहे, त्यांना पण त्रास होऊ राहिला. आणि त्याचे असे बारीक बारीक किडे गोळा होऊ राहिले रस्ते अंगणात घरात सगळ्या घरात चौकडे. तर याचं काहीतरी बंदोबस्त करा तुम्ही.